अध्यक्ष बप्पू भाऊ आणि सगळे माता पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना, बघा आज आहे शिवाजी महाराज यांची जयंती. शिवाजी महाराजांना ओळखत नाही असं कोणी, लहान मुलांना सुद्धा माहिती शिवाजी महाराज. आता बघा शिवाजी महाराज यांना बदलण्यामध्ये आता शिवाजी घडला, पण शिवाजी कुणी घडवला, कुणी घडवला बघा, जिजामातेने. बघा जिजामाता यांना नेहमी वाटायचं की आपला आपलं जे राष्ट्र आहे तर ते मोहनाचं दाखवायला नको, आपण स्वतंत्र आहोत, आपल्या देशावर आपल्यावर राज्य कुणीतरी करावा आणि आपण त्यांची गुलामी करावी असा काही योग्य नाही. आणि त्यांचा जो घुसमट आहेचा की हे आपला देशात येऊन आपल्यावर राज्य करतात आणि आपण गुलामासारखे का वागावं हे त्यांच्या म्हणजे मनात चालतच होत, पण त्यांच्या विचाराने किंवा एकदुखते स्वातंत्र्य मिळणार नव्हतं. तर मग शिवाजी महाराज यांना लहानपणापासून जिजाईने कसं घडवलं हे तो सर्वांना माहिती, पण थोडक्यात सांगते. बघा आपली आई आपल्याला छोटे छोटे खेळणं देते खेळायला, किंवा आता तर काही टीव्ही लावून देते, मोबाईल हातात देते, गाणे लावून देते, जो बाळा खा बाळा. पण जिजा माता यांनी आपली संस्कृती खूप महान बाळांनो, आपल्या संस्कृतीसारखी संस्कृती पूर्ण जगात नाही. तर आपल्या ज्या जिजा माता लहान मुलांना आई कार्टून दाखवते, पिक्चरचे गाणे दाखवते, गाणे लावून देते, मग बाळ झोपी जात, किंवा थोडस काय झालं का बाळ खाऊन घे झोपून घे नाही तर बुवा येईल, म्हणजे ती भीती मुलांच्या मनात निर्माण करते. तसं जिजा मातेने केलेलं नव्हतं, त्यांनी लहानपणापासून त्यांच्या लहानपणापासूनच त्यांनी त्यांना रामाचा कृष्णाचा म्हणजे जे आपले महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांच्या गोष्टी सांगितल्या, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या, म्हणून ते शिवाजी महाराजांच्या मनात लहानपणापासून असं बीज रोवलं गेलं आणि ते कुणालाही घाबरायचे नाही. कुठलाही बघा आता अफजल खान एवढा मोठा दिसायचा आणि शिवाजी महाराज एवढेच दिसायचे त्या समोर, आपण आधी घाबरून गेलो असतो, नाही नाही आपल्याला ते शक्य नाही. परंतु शिवाजी महाराजांनी एवढे कडक बंदोबस्तात अफजल खानाच्या छावणीत जाऊन अफजल खानाचा वध केला, म्हणजे जिथे आपली शक्ती कमाल करत असेल ना तिथे युक्तीने कसं काम करायचं हे शिवाजी महाराजांमुळे आपल्याला शिकायला मिळतं. बघा शिवाजी महाराज हे खूप दूरदृष्टी असणारे व्यक्ती होते, त्यांनी आधी गड किल्ले बांधले, पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी किल्ला बांधला की त्यांना माहिती होते की पाण्यातून येणार शत्रू कोणते आपल्याकडे इंग्रज, आणि याला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर आपण आपले गड किल्ले म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा किल्ले पाहिजे, जहाज लढाऊ जहाज त्यांनी त्यावेळी तयार केली. बघा आज आपण जो विचार करू शकत नाही तो विचार शिवाजी महाराजांनी त्या काळी केला. आता 350 जास्त वर्ष झाले तरी सुद्धा त्यांचं नाव काढलं जातं. आपले आजी आजोबा वागले ते आपल्याला माहित सुद्धा नाही कसे दिसायचे कसे वागायचे, पण आपल्याला हे माहिती की शिवाजी महाराज कसे होते, त्यांचे पराक्रम त्यांनी कोणते कोणते पराक्रम गाजवले. बघा म्हणजे हा पराक्रम तो स्वतःसाठी जो जगतो ना तो कधीच कुणाच्या लक्षात राहत नाही. आज बघा अप्पांना सरपंच साहेबांना सगळे लोक काबर ओळखता काबर ओळखता, आपल्या मम्मी पप्पांना काबर ओळखत नाही कोणी, कारण जेव्हा जो समाज दुसऱ्यासाठी जगतो ना तेव्हा त्याचं नाव निघतं. म्हणून बघा शिवाजी महाराज बनवून घेण्यासाठी ही गोष्ट, आणि लहानपणी त्यांच्या आई आहे ना त्यांना असं म्हणजे असं आपण लहानपणी कसं खेळ खेळतो तसे खेळणं शिकवले त्यांनी, मातीचे किल्ले बनवणे, दांडपट्टा चालवणे, घुडसवारी करणे, असे म्हणजे जे धैर्याचे पराक्रमाचे जे खेळ होते ना ते त्यांनी लहानपणापासून शिकवले त्यांना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी त्यांना शिकवली की स्त्री जातीचा आदर करायला पाहिजे. त्यावेळी आपल्यावर मुघलांचं राज्य होत, आपल्या लहान मुलींना बाळांना तिथे मुस्लिम घेऊन जायचे, त्यांना स्त्रियांचा काही म्हणजे स्त्रियांचं असं एक व्यक्ती आहे असं नव्हतंच पाहणं, ती फक्त एक उपभोगाची साधन आहे असं त्या लोकांना वाटायचं. जेव्हा शिवाजी महाराज म्हणायचे एका पाश्चात्य सून घेऊन आले होते लोक शिवाजी महाराजांकडे भेट म्हणून, तेव्हा ते म्हटले की अशी कामाची आई असती सुंदर रूपमती, अशी कामाची आई असती सुंदर रूपमती, आम्ही ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती, आम्ही ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. बघा ते काय म्हटले, अशी तर माझी आई सुंदर राहिली असती तर मी सुद्धा इतका सुंदर राहिलो असतो, म्हणजे काय एवढा सुंदर स्त्रीकडे पाहून सुद्धा त्यांचं मन गलबललं नाही. ही संस्कार त्यांच्यावर केले ते त्यांच्या आईने.
जिजाबाईने असा शिवाजी घडवला की त्या जिजाबाईने शिवाजीच नाही तर संभाजी सुद्धा घडवले. दोन असे महान व्यक्ती जिजाबाईने घडवले की जे आज सगळ्यात आपल्या लक्षात आहे, छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती शंभू राजे. बघा, एक स्त्री काय करू शकते हे जिजाबाईने आपल्याला दाखवून दिलं. अशा आपल्या भारतातल्या स्त्रिया सुद्धा पराक्रमी होत्या, म्हणून स्त्रियांना शिक्षण सुद्धा दिलं पाहिजे हे त्या काळी त्यांच्या विचारातून सुद्धा आपल्याला दिसून येतं. चला, आता आपण सगळ्यांनी